विद्यार्थी मित्रांनो पहा, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सुलीवरची खीर या कवितेचे काही प्रश्न म्हणजे स्वाध्यायातील प्रश्न काही पाहिले असतील. तर आता आपण पुढील राहिलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पहा, पुढील अवयवांबाबत झालेली पुरीची अवस्था लिहा. म्हणजे इथे तुम्हाला पुरीचे काही अवयव म्हणजे आपले जसे शरीराचे भाग असतात तसे पुरीच्या शरीराचे भाग म्हणजे गाल किंवा मन आणि डोळे हे अवयव दिलेले आहेत, त्यांची नावे दिलेली आहेत. मग कवितेमध्ये त्यांच्याबद्दल काय झाले, त्यांची अवस्था कशी झाली होती ते आपल्याला इथे उत्तरामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे तोंडी सांगणार आहे व्हिडिओमध्ये, पण तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहायची आहेत प्रश्न आणि त्याचं उत्तर असं व्यवस्थित सोडवायचं आहे. ठीक आहे, तर पहिला अवयव आहे पहा गाल. मग गालाच्या बाबतीत काय झालं होतं, तर गाल फुगले. मग इथे उत्तर तुम्ही लिहायचं आहे फुगले, गाल फुगले. पुढे दुसरं अवयव आहे मन. मग पुरीचं मन कसं झालं होतं, तर भरून आले. मन काय झालं, भरून आले. आणि तिसरा अवयव दिलेला आहे डोळे. मग डोळ्यांच्या बाबतीत काय घडलं होतं, तर डोळे झरू लागले. डोळे काय झाले होते, झरू लागले. पुढे पुढचा प्रश्न पहा, विरुद्धार्थी शब्द लिहा. मग आता थंड. मग थंडचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर गरम. थंडला विरुद्धार्थी शब्द गरम. पक्की. मग आता पक्कीला विरुद्धार्थी शब्द काय असेल, तर कच्ची. पक्कीला विरुद्धार्थी शब्द कच्ची. तिसरा शब्द आहे खूप. मग खूपला विरुद्धार्थी शब्द आहे कमी. खूपला विरुद्धार्थी शब्द कमी. आता पुढचा प्रश्न पहा, शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील जोड्या लिहा. पहा, शेवटच्या अक्षरांचा सारखा उच्चार म्हणजे पहा ही शेवटची अक्षर लिहिली ल, असा सारखा उच्चार असणारे कवितेतील शब्द आपल्याला इथे शोधून लिहायचे आहेत. मग आता पहा, पहिला शब्द आहे हसली. मग हसलीचं शेवटचं अक्षर काय आलं आहे, तर ली. मग ली असणारा शब्द आहे बसली. हसली बसली म्हणजे थोडक्यात रायमिंग वर्ड्स, आपण यमक जुळणारे शब्द म्हणतो ना इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड्स, त्या प्रकारचे शब्द आहेत हे हसली बसली. पुढे दुसरा आहे खुलेना. खुलेना मग शेवटचं अक्षर काय आलंय ना. मग त्याच्यासारखा कवितेतील शब्द कोणता आहे, तर फुलेना. फुलेना. तिसरा शब्द आहे लाल गाल. लालला शेवटी ल आला, तसं गालला सुद्धा ल, लाल गाल. चौथा शब्द आहे भरू झरू. पहा भरू झरू. पुढे पाचवा शब्द केली झाली. केलीला जोडी काय आहे, झाली. पहा याच्या जोड्या मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेले आहेत. ठीक आहे, पुढे सहावा शब्द आहे आली गेली. आली गेली. आणि सातवा शब्द आहे बसली रुसली. बसली रुसली म्हणजे या दोघांमध्ये शेवटी लिली असा उच्चार, सारखा उच्चार झालेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, पुढील शब्दांच्या जोड्या वापरून वाक्य बनवा. आता पहा इथे फक्त मी जोड्या लिहिलेल्या आहेत, तर तुम्ही काय करायचंय वहीमध्ये लिहिताना ही जोडी आणि याच्या खाली तुमच्या मनाने वाक्य बनवायचं आहे की ज्याच्यामध्ये हे दोन्ही शब्द आलेले पाहिजेत. आता मी तुम्हाला तोंडी प्रत्येकाचं वाक्य सांगणार आहे. पहा आता उदाहरणार्थ पातेले आणि खीर. पातेले आणि खीर या दोन शब्दांच्या जोड्या येतील असं वाक्य आपण आता मी सांगते तुम्हाला. पहा, सुमाने पातेले घेतले व त्यात खीर ओतली. बघा वाक्य नीट ऐका, सुमाने पातेले घेतले व त्यात खीर ओतली. म्हणजे पहा दोन्ही शब्द या वाक्यामध्ये आलेले आहेत. आता दुसरी जोडी पहा, कढई आणि पुरी. मग आता कढई आणि पुरी हे दोन्ही शब्द आले पाहिजेत असं वाक्य पहा मी तुम्हाला सांगते. तुम्ही तुमच्या मनाने वेगळी वाक्य इथं बनवून लिहायची आहे. ठीक आहे, कढईतल्या तेलात
आईने पुरी तळली. बघा, कढईतल्या तेलात आईने पुरी तळली. तिसरी जोडी पहा, झारा आणि पुरी. झारा आणि पुरी, मग झारा आणि पुरी हे दोन्ही शब्द येतील असं वाक्य आपल्याला इथे बनवायचं आहे. आईने झाऱ्याने कढईतली पुरी काढली. बघा वाक्य नीट ऐका, आईने झाऱ्याने कढईतली पुरी काढली, म्हणजे दोन्ही शब्द या वाक्यामध्ये आलेले आहेत. आता चौथी जोडी आहे, ताट आणि जेवण. ताट आणि जेवण हे दोन्ही शब्द त्या वाक्यामध्ये आलेले पाहिजेत. आईने राजूला जेवणाचे ताट दिले. पहा वाक्य काय बनवलं आपण, आईने राजूला जेवणाचे ताट दिले, दोन्ही शब्द या वाक्यामध्ये आलेले आहेत. आता पाचवी जोडी पहा, शेवटची, वाटी आणि वरण, किंवा वरणच्या ऐवजी आमटी घेतलं तरी चालू शकतं. मग वाटी आणि वरण हे दोन शब्द आलेली जोडी आलेले वाक्य बनवायचे आपल्याला. तर आईने ताईला वाटीत वरण वाढले. पहा, आईने ताईला वाटीत वरण वाढले, किंवा आपण आमटी सुद्धा वापरू शकतो त्याच्या जागी. आईने ताईला वाटीत आमटी वाढली असंही वाक्य होऊ शकत. ठीक आहे, तर अशा प्रकारची वाक्य तुम्ही मनाने बनवायची आहेत आणि यांच्या खाली वाक्य बनवून वहीत लिहायची आहे. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न पहा, तुमच्या बाबतीत हे केव्हा घडले ते लिहा. म्हणजे तुम्ही स्वतःच्या बाबतीत असं काही घडलं असेल तर त्याच्यावरून वाक्य बनवून लिहायचं आहे. आता पहा, गट्टी होणे, मी तुम्हाला याचं उदाहरण समजावून सांगणार आहे. मग तुम्ही काय करायचे, असे आकडे टाकायचे, एक आकडा गट्टी होणे, मग त्याच्या पुढे तुमच्या बाबतीत एखादं गट्टी झाल्याचं उदाहरण असेल किंवा घटना असेल ते वाक्यात तयार करून लिहायचं आहे. पहा आता गट्टी होणे, मग गट्टी होण्याचं वाक्य कसं आपण बनवू शकतो, की पहिली इयत्तेत असल्यापासून माझी आणि सीमाची गट्टी झाली. पहा मी वाक्य कसं बनवलं, पहिली इयत्तेत असल्यापासून माझी आणि सीमाची गट्टी झाली. गट्टी म्हणजे मैत्री थोडक्यात. गट्टी झाली म्हणजे हेच शब्द त्या वाक्यात आले पाहिजे आणि आपण स्वतः आपल्याविषयी ते वाक्य लिहायचं आहे. आता दुसरं वाक्य पहा, जोडी पक्की होणे, म्हणजे आपला एखाद्या मित्राशी मैत्री होणे किंवा त्याची जोडी बनणे त्याच्यासोबत, असं याचा अर्थ आहे. मग जोडी पक्की होणे पहा, राणीला आणि मला दोघींनाही चित्रे काढायला खूप आवडते, हे एकमेकींना माहिती झाल्यापासून आमच्या दोघींची जोडी पक्की झाली. पहा मी काय सांगितलं, की राणी आणि मला दोघींनाही चित्रे काढायला खूप आवडतात, हे एकमेकींना समजल्यापासून आमच्या दोघींची जोडी पक्की झाली. किंवा आपण असंही वेगळंही वाक्य बनवू शकतो, की माझ्या बेंचवर बसणारा राम आणि माझी पक्की जोडी झालेली आहे, असंही आपण बनवू शकतो. पुढे तिसरं बघा, रुसून बसणे. रुसून बसणे पहा, आईने मला सहलीला जाऊ दिले नाही म्हणून मी आईवर रुसून बसले होते, असं वेगळंही तुम्ही वाक्य बनवू शकता. पहा मी वाक्य परत सांगते, रुसून बसण्याचं वाक्य, आईने मला सहलीला जाऊ दिले नाही म्हणून मी रुसून बसले होते. पुढे चौथं पहा, आनंद होणे. आनंद होणे, मला वाढदिवसाला बाबांनी सायकल घेऊन दिल्यामुळे मला खूप आनंद झाला. बघा, मला वाढदिवसाला बाबांनी सायकल घेऊन दिल्यामुळे
मला खूप आनंद झाला. असं सोपं वाक्य तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीचं. आणि शेवटचं पहा पाचवं, वाईट वाटणे. या वर्षी सुट्टीत मला कुठेही जाता आले नाही म्हणून खूप वाईट वाटले. पहा आपण आता कोरोनाविषयी वाक्य हे टाकू शकतो की या वर्षी कोरोनामुळे मला कुठेही सुट्टीत जायला मिळाले नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटले. पहा आता मी तुम्हाला वाक्य कशी बनवायची याची स्वतःविषयी ते सांगितलेलं आहे. मग तुम्ही असं तुमच्याविषयी वाक्य बनवून वहीमध्ये व्यवस्थित लिहायची आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांचीही मदत घेऊ शकता, पण तुम्हीच लिहायची आहे. ठीक आहे.